आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा, मुस्लिम सेना अध्यक्ष समीर पटेल। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जे जिल्हा बंदी लॉकडाऊन असे प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत त्याचे तालुक्यातील जनतेने काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मुस्लिम सेना अध्यक्ष समीर पटेल यांनी केले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून काही नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे। संचारबंदीच्या काळात शासन आणि प्रशासन या बाबतीत सतर्क आहे, यासाठी नागरिकांनी सहकार्य करत प्रतिबंधात्मक आदेशाचं पालन करावं। शिरोळ तालुक्यातील जनतेने काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन मुस्लिम सेना अध्यक्ष समीर पटेल यांनी केलं आहे। मी मुस्लिम सेना अध्यक्ष समीर पटेल। कोरोना रोगाच्या साथीच्या जागतिक आपत्तीमध्ये या रोगाच्या प्रतिबंधनासाठी काम करत असताना शिरोळ तालुक्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, खास करून आरोग्य विभागातील अधिकारी, सर्व कर्मचारी, पोलीस दल आपल्या कुटुंबापासून लांब राहून कुटुंबाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत आहेत, त्यांना लाख लाख सलाम। तसेच ग्रामीण भागातील खऱ्या अर्थानं गाव पातळीतील थेट जनतेच्या संपर्कात राहून गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, खास करून सफाई कामगार, घरोघरी जाऊन माहिती घेणारे आरोग्य परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, प्राथमिक शिक्षक यांचं कार्य तालुक्यात नियोजनबद्ध व कौतुकास्पद आहे। तसेच सर्व सरपंच, सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधी राजकारण बाजूला ठेवून एक दिलानं, एकजुटीनं या महामारीच्या विरोधात एक दिलानं काम करत आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन व त्यांच्या कामासाठी कृतज्ञता व्यक्त करत आहे। या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी लॉकडाऊनमध्ये दिलेल्या आदेशांचे जनतेने तंतोतंत पालन केले पाहिजे व आपल्या संपर्कात येणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, खास करून आरोग्य विभागातील कर्मचारी व पोलीस दल यांना आपण सहकार्य केले पाहिजे। ते आपल्यासाठी काम करत आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे व त्यांच्याशी सौजन्याने वागले पाहिजे। ह्या कोरोनाच्या युद्धामध्ये आपण सर्व भारतीयांनी एक दिलानी, एकजुटीनं याच्या विरोधात काम केलं पाहिजे। शासनाने आपली जबाबदारी घेतलेली आहे। सर्वच नागरिकांनी घरी राहून, घरी थांबून, विनाकारण बाहेर न पडता आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि या युद्धामध्ये कोरोनाला हरवून जिंकूया। ही सदिच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे।